मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगींनी उपोषण सोडलं, अध्यादेशाची प्रत जरांगींकडे सुपूर्द, हा मराठ्यांचा विजय, जरांगींची प्रतिक्रिया. मराठ्यांच्या गुलालाचा अपमान करू नका, अध्यादेशाला धोका झाल्यास पुन्हा मुंबईत उपोषण करणार, जरांगींचा सरकारला इशारा. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळणार, आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सवलती देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मनोज जरांगींच्या आंदोलनाला यश, जरांगींच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य, राज्यभरात मराठा समाजाकडून जल्लोष. झुंडशाहीनं नियम आणि कायदे बदलता येत नाहीत, 16 फेब्रुवारीपर्यंत जीआरवर हरकती सादर करणार, मराठ्यांच्या विजयानंतर भुजबळ आक्रमक. पाटण्यात मुख्यमंत्री नितीश कुमारांसोबत दोन्ही पक्षाचे 3 आमदार शपथ घेणार, भाजपकडून उपमुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचाही शपथविधी, सूत्रांची माहिती.